नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सिलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 7 जानेवारी रोजी पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे। यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा आणि आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात संपूर्ण देशातील तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, उद्योजक जयंत म्हात्रे, संपादक विवेक मेहत्रे या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे यांनी केले आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर 2021 या महिन्यात डोंगराळ भागात 1 इसमाचा मृतदेह आढळून आला होता। सदर मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून त्याचा मृतदेह चाळण्यात आला होता। अशा किचकट खुनाची उकल पनवेल तालुका पोलिसांनी अथक परिश्रमाने अनेक CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे शोध घेऊन 3 आरोपींना गजाआड केले होते। अत्यंत क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकल केल्याबद्दल तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचे विशेष कौतुक महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले असून नुकत्याच नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या विशेष समारंभात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कळवे, पोलीस हवालदार विलास साळवी, सुनील कुदळे यांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे। मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे आरक्षण तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी आणि प्रवाशांचे हित प्रामाणिकपणे जपण्यासाठी दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे। सायबर सेलकडून मिळालेल्या माहिती आणि इतर बाबींच्या आधारे मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने छापे टाकले। या छापेमारीमध्ये प्रामुख्याने मुंबई विभागातील खासगी ट्रॅव्हल एजन्सीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। नोव्हेंबर 2022 अशा प्रकारची 8 प्रकरणे होती, तर त्याच तुलनेत नोव्हेंबर 2023 रेल्वे सुरक्षा बल मुंबई विभागाने रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत दलालीच्या 19 प्रकरणांचा छडा लावला। उपरोक्त कायद्याअंतर्गत 11 जणांना अटक करण्यात आली आणि नोव्हेंबर 2023 या दलालांकडून 3,78,747 रुपये किमतीचे 179 तिकिटे जप्त करण्यात आली आहे। दरम्यान मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे। खारघर आणि तळोजा हद्दीतील नव्याने बांधकामे पूर्ण झालेल्या मालमत्ताधारकांच्या हरकतींवर महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या वतीने 11 आणि 12 डिसेंबरला सुनावण्या घेण्यात आल्या। यावेळी मालमत्ताधारकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले। पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्याने बांधकामे पूर्ण झालेल्या इमारतींना कर आकारणी करून प्रारूप याद्या प्रसिद्धी करण्यात आल्या होत्या। आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचना तसेच मार्गदर्शनानुसार खारघर आणि तळोज्यातील मालमत्ताधारकांना हरकती घेण्याची संधी देण्यात आली होती। खारघर नोडमधील 146 हरकती प्राप्त झाल्या होत्या। त्याची सुनावणी सोमवारी प्रभाग समिती अ खारघर या कार्यालयात घेण्यात आली। यावेळी सुनावणीसाठी 43 मालमत्ताधारक उपस्थित राहिले। त्यांनी नोंदवलेल्या हरकती निकाली काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे। याचप्रमाणे तळोजा हद्दीतील सुमारे 154 हरकती प्राप्त झाल्या होत्या। त्यांची सुनावणी मंगळवारी खारघर प्रभाग कार्यालयात घेण्यात आली। यावेळी 137 मालमत्ताधारक उपस्थित होते। त्यांच्या हरकती निकालात काढण्यात आल्या। यावेळी मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ, मालमत्तावरील नावात बदल अशा विविध शंकांचे निरसन करण्यात आले। पेंटच्या गणरायाला GI मानांकन मिळाल्यामुळे
गणपती कारखानदार आणि कारागीर यांच्यात उत्साहाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर पेणमधील गणपती कारखानदारांची बैठक रामेश्वर हॉल येथे घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक GS हरलय्या डॉक्टर अविनाश कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर, उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सागर सदाशिव पवार, दीपक समेळ, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड यांच्यासह गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उद्योग केंद्राचे हरलय्या यांनी जिल्ह्यातील उद्योगाचा विकास व्हावा या दृष्टीने गणपती मूर्तिकारांचा ऐतिहासिक ठेवा असून आर्थिक, भौगोलिक, सामाजिक माहिती शासनाला पुरवून पेणच्या गणपतीला GI मानांकन प्राप्त झाले असल्याचे सांगितले. मुरुड जंजिरा नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून मच्छी मार्केट बांधले आहे. तरी पण काही मच्छी विक्रेते महिला बिंदास्तपणे रस्त्यावर मच्छी विक्री करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची खूप मोठी गर्दी असते. अशावेळी जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हाच असल्याने येथे वाहनांची मोठी गर्दी होत असते. मुरुड पर्यटन क्षेत्र असून शहरातील मच्छी मार्केट जवळील मुख्य रस्त्यावरून राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक आपल्या वाहनातून ये जा करत असतात. मात्र याच रस्त्यावरून जाताना मच्छी विक्रेते महिलांचा सामना करावा लागतो. मासळी विक्रेता महिला आपली मासळीची टोपली रस्त्यावरून साईडला घ्यावयास मागत नाहीत. रस्त्यावरच ठाण मानून बसतात. वाहन आले तरी रस्त्यावरून हटत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने पर्यटकांना या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामध्ये या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य या दुहेरी संकटात पर्यटक सापडतो. तरी या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी प्रशासनाने उपाययोजना करून पर्यटकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. आमच्या शेठना नवसाने मुलगा झाला आहे तरी ते पैसे किंवा साड्या वाटप करत आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बतावण्या करून ज्येष्ठ नागरिक महिलांना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लबाडीने काढून घेणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेड शहर पोलिसांनी त्याचा आड केले आहे. पनवेड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या 3 घटना घडल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या महिलांमध्ये भीतीयुक्त वातावरण होते. याबाबतच्या तक्रारी पनवेड शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुमन बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हेगारांचा शोध सुरू असताना एका गुप्त बातमीदाराकडून या गुन्ह्यासंदर्भातील आरोपींची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आरोपी सुरेश गोविंद काळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने पनवेल परिसरात अशा प्रकारची 3 गुन्हे, त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस ठाणे परिसरात 1, दादर पोलीस ठाणे परिसरात 1 आणि कांजूरमार्ग पोलीस ठाणे परिसरात 1 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी यांना यश आले आहे. केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे पनवेल शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले. आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी शनिवारी पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वतीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत स्वास्थ्य कार्ड योजना यांची माहिती देणारी दालने उभारण्यात आली होती. या दालनांच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी आपले आयुष्मान भारत स्वास्थ्य कार्ड काढले नाहीत अशा नागरिकांना यावेळी तात्काळ त्यांचे आयुष्मान भारत स्वास्थ्य कार्ड काढून देण्यात आले. दरम्यान मंगळवारी शहरात ही यात्रा गेली. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, नेहा म्हात्रे, रोशन पाळी, रायगड डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर प्रसाद कुलकर्णी, पनवेल विकसित भारत संकल्प यात्रा नोडल ऑफिसर अनमोल ठाकूर उपस्थित होते. कर्जत कृषी विभागाच्या माध्यमातून किरवली येथील नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. किरवली येथून वाहणाऱ्या नाला हा उन्हाळ्यात आटत असतो आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अडचणींचा ठरत असतो. त्यामुळे कृषी विभागाने त्या नाल्यावर वनराई बंधारा बांधून पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. त्यांना कृषी विभागाला त्या ठिकाणी असलेल्या कालभैरव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बोराडे, साहेबराव सूर्यवंशी, कैलास ठोकळे, रघुनाथ देशमुख,
दिलीप म्हसे या शिक्षकांचा सर्व विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. साधारण 40 मीटर लांबीचा वनराई बांधारा त्या ठिकाणी बांधण्यात यश आले आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच संजय बडेकर, गावाचे पोलीस पाटील विवेक बडेकर, तसेच स्थानिक ग्रामस्थ शरद पवार, शरद बडेकर, विश्वनाथ बडेकर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि कृषी सहाय्यक मंगेश कलांडे, नितीन भानवसे यांनी श्रमदान केले.